नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत, परंतु त्यापूर्वी आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत, ज्यामध्ये इरॅशनल नंबर्स ला आपण नंबर लाइन वर कशा प्रकारे दाखवू शकतो ते आपण अगोदर पाहूया। म्हणजे समजा √2 ही नंबर आपल्याला दिली असेल, तर इला आपल्याला नंबर लाइन वर कशा प्रकारे दाखवता येतो, तर त्यासाठी आपण इथे कंस्ट्रक्शन शिकणार आहोत। इथे बघा, √2 ही जी नंबर आहे ही एक प्रकारची इरॅशनल नंबर आहे आणि इला आपल्याला या दिलेल्या नंबर लाइन वर दाखवायचा आहे। तर त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे अगोदर एक नंबर लाइन घ्यायची आणि इथं आपण ज्या संख्या घेतल्यात 0, 1, 2, 3, 4, 5 या प्रत्येक संख्या प्रत्येक दोन संख्यांमध्ये सारखं अंतर आपल्याला ठेवायचं आहे, ज्या अंतराला आपण एकक अंतर असं म्हणणार आहोत, युनिट डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणू, युनिट डिस्टन्स। युनिट डिस्टन्स तुम्ही काही पण निवडू शकता, म्हणजे दोन संख्यांमध्ये सारखं समान अंतर, मग ते 2 सेंटीमीटर तुम्हाला ठेवता येईल, प्रत्येक दोन संख्यांमध्ये 3 सेंटीमीटर अंतर पण ठेवू शकता, 4 पण ठेवू शकता, 1 पण ठेवू शकता। तर आपल्याला √2 म्हणजे वर्गमुळात 2 ही संख्या संख्या रेषेवर कशी दाखवायची, तर त्यासाठी अगोदर अशा प्रकारची नंबर लाईन तुम्हाला काढायची, प्रत्येक दोन संख्यांमध्ये समान अंतर तुम्हाला ठेवायचं आहे। इथं मी 2 सेंटीमीटर ठेवलेलं आहे, तुम्ही पण 2 सेंटीमीटर ठेवू शकता। त्यानंतर इथं 1 ही जी संख्या आहे नंबर लाईनवरची, तर हा जो राईट अँगल आहे या राईट अँगलला आपण 1 जवळ अशा प्रकारे ठेवू की हा 0 इथं आला पाहिजे, पहा। आणि काय करायचं आहे, आता आपल्याला या राईट अँगलच्या साह्याने 2 सेंटीमीटरचा परपेंडिक्युलर म्हणजे शिरोलंब आपल्याला इथून काढायचा आहे। हा 2 सेंटीमीटरचा, त्यानंतर या राईट अँगलला आपण थोडं बाजूला घेऊया, याचाच उपयोग करून इथं आपण या 2 पॉइंट्सला जोडून घेऊ। याला आपण फिरूनही घेऊ शकतो असं, ठीक आहे। या 2 पॉइंट्सला आपल्याला जोडायचे, यामुळे काय होतं अगोदर आपण जोडू आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की यामुळे एक प्रकारचा ट्रायंगल, राईट अँगल द ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण तयार होईल, ज्या काटकोन त्रिकोणाच्या साइड्स फॉर्मिंग राईट अँगल म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी सारखी असेल या ठिकाणी। तर हा जो त्रिकोण तयार झाला हा काटकोन त्रिकोण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याची जी साईड आहे ती वरती दाखवतो। आता इथं मी 2, 0 आणि 1 यांच्यामध्ये 2 सेंटीमीटर अंतर ठेवलेलं आहे, 0 आणि 1च्या मध्ये। त्याच पद्धतीनं हा शिरोलंब 2 सेंटीमीटर उंचीचा आपण काढला आणि मग त्रिकोण तयार केला। यामुळे काय झालं, इथं मी विश्लेषण करून सांगतो तुमच्या लक्षात येईल। तर या प्रकारचा त्रिकोण आपण घेतलेला आहे की ज्याच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी समान आहे, याला आपण एकक अंतर म्हणतो, म्हणजे ही बाजू पण 1 आहे आणि ही बाजू सुद्धा 1 आहे। मग पायथागोरसच्या प्रमाणानुसार काय होईल,
पायथागोरसचा जो थेरम आहे त्यानुसार हायपोटिनियस स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे कर्णवर्ग बरोबर साइड वन स्क्वेअर म्हणजे साइड वन जी आहे त्याची लेंथ वन आहे आणि साइड टू स्क्वेअर तिची पण लेंथ वन आहे. एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, एकचा वर्ग केला म्हणजे स्क्वेअर केला तर एकच मिळेल आणि इथं पण एकच, एक अधिक एक म्हणजे दोन झाले. हायपोटिनियस स्क्वेअर म्हणजे कर्णवर्ग बरोबर दोन होईल. मग स्क्वेअर रूट काढून हायपोटिनियस इज इक्वल टू रूट टू, म्हणजे कर्णाची लांबी कर्णे दोन होईल. म्हणजे या ठिकाणी हा जो रेषाखंड आहे याची लांबी इथं कर्णी दोन आहे म्हणजे रूट टू एवढी आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आता कंपॉस घ्यायचा आहे आणि कंपॉसचं टोक या इथल्या पॉइंटवर आपण ठेवणार आहोत इथे. यानंतर आपण याला थोडं कमी करून घेऊया आणि याला असं रोटेट पण करूया. आपल्याला जी हायपोटिनियसची लेंथ आहे तोपर्यंत याला कमी करायचं आहे, कारण हायपोटिनियस म्हणजे जो कर्ण आहे तो किती आहे, कर्णी 2 सेंटीमीटरचा. हां एवढी ठीक आहे. आणि मग आता कॉम्पासच्या साहाय्याने तुम्हाला अशा प्रकारे इथे एक आर्क म्हणजे कंस काढायचा आहे पेन्सिलने. मग तो या नंबर लाईनला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करणार आहे, छेदणार आहे, त्या ठिकाणी रूट टू ही संख्या असेल. याला आपण थोडं बाजूला घेऊया आता. हां ठीक आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, इथं या ठिकाणी रूट टू ही संख्या, कारण या कर्णाची लांबी म्हणजे हायपोटिनियसची लेंथ रूट टू आहे. मग रूट टू एवढी आपण रेडियस म्हणजे काय घेतलेली त्रिज्या, आणि मग एक आर्क काढला म्हणजे एक कंस काढला, तर ही पण मग लेंथ किती होईल, रूट टू. म्हणजे या पॉइंट जवळ रूट टू ही नंबर आपण रिप्रेझेंट करू शकतो, दाखवू शकतो. या पॉइंट जवळ रूट टू येणार आहे नंबर लाईनवरती. मग यानंतर आता आपल्याला पुढे √3 √4 वगैरे कसं दाखवायचं ते पण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आता प्रॅक्टिस सेट 4.1 चा पहिला प्रश्न आपण पाहूया. इथं पहा, द नंबर √2 इज शोन ऑन द नंबर लाईन. इथं काय सांगितलंय, √2 ही जी संख्या आहे ही नंबर लाईनवर दाखवलेली आहे. स्टेप्स आर गिवन टू शो √3 ऑन द नंबर लाईन युझिंग √2. आपल्याला कोणत्या स्टेप दिल्या आहे की √2 ला कर्णी 2 ला उपयोगात घेऊन कर्णी 3 ही नंबर लाईनवर कशा प्रकारे दाखवायचे यासाठी स्टेप दिलेल्या आहेत. मग पुढे सांगितलंय फिल इन द बॉक्सेस प्रॉपरली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. तर आपल्याला जे बॉक्स दिलेले आहेत ते भरायचे आहेत योग्य पद्धतीनं आणि ऍक्टिव्हिटी ही कृती पूर्ण करायची आहे. आताच आपण शिकलो की 0 ते 1 हे एक एकक अंतर आहे, 1 ते 2 हे दोन पुढचं पण एक एकक अंतर आहे. तर इथं पहा, लक्षात घ्या, कर्णी 2 आपण आत्ता ज्या प्रकारे दाखवली ती इथं दाखवलेली आहे अगोदर. म्हणजे काय केलंय, इथून जर समजा आपण शिरोलंब काढला म्हणजे परपेंडिक्युलर काढला, हा ट्रायंगल जोडला, इथून आर टाकला तर इथं √2 आली आहे. मग √2 पासून इथं √3 ची कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला लगेच इथं करून दाखवतो. √3 कशी मिळणार आहे, तर त्यासाठी आपल्याला परत लागेल हा राईट अँगल. राईट अँगलला आपण थोडं सरळ करून घेऊया आणि त्यानंतर इथं √2 जवळ जिथं √2 आपल्याला मिळाली आहे त्या ठिकाणी आपण हा राईट अँगल ठेवणार आहोत. ॲक्युरेट त्याच पॉइंटवर आपल्याला ठेवायचं आहे. बरं, या ठिकाणी ठेवल्यानंतर आता पुढे काय करणार आहे, तर परत आपण इथून आता परपेंडिक्युलर घ्यायचा आहे, पण किती, 2 सेंटीमीटरचा परपेंडिक्युलर म्हणजे शिरोलंब काढायचा आहे. इथून अशा प्रकारचा हा शिरोलंब काढल्यामुळे काय होईल,
आता बघा, परत एक ट्रायंगल इथं तयार झालेला आहे आपल्याला. इथं आता आपण याला पुन्हा रोटेट करून घेऊ आणि या दोन पॉइंट्स आपल्याला जोडायचं. जोडल्यानंतर आता काय करणार, हा जो ट्रायंगल तयार झाला परत एकदा आपण हा प्रोटेक्टर उपयोगाला आणूया. इथं कंपास घ्यायचा आहे आणि कंपासचं टोक इथं या शून्याच्या पॉइंटवर ठेवायचं आहे. आता मात्र कंपासमधलं अंतर आपण थोडं वाढवणार आहे. अंतर किती वाढवायचं आहे, आता या ठिकाणी टोक ठेवल्यानंतर याला थोडंसं असं फिरून घेऊया आणि अंतर आपल्याला वाढवायचं आहे या हायपोटिनियस एवढं, म्हणजे कर्णा एवढं. आणि नंतर इतकं वाढल्यानंतर बरोबर इथून आपण आर्क काढणार आहे. आर्क म्हणजे एक प्रकारचा कंस जो दिलेल्या खालच्या संख्यरेषेला छेदेल. आणि मग या ठिकाणी आपल्याला इथं जी संख्या मिळेल तर ही संख्या असेल √3. कारण पहा, लक्षात घ्या, आता जो ट्रायंगल आपल्याला मिळालेला आहे याचं विश्लेषण इथं आपल्याला दिलेलंच आहे. आता जो ट्रायंगल मिळेल तर अशा प्रकारचा असेल की त्याचा बेस हा √2 आहे आणि त्याची हाईट ही 1 युनिट, म्हणजे एक एकक अंतर आपण ठेवले. आणि मग पायथागोरस थेरमनं हायपोटिनियस स्क्वेअर म्हणजे कर्णवर्ग बरोबर जी फर्स्ट साईड आहे ती √2 स्क्वेअर प्लस सेकंड साईड 1 स्क्वेअर, तर √2 स्क्वेअर 2 आणि 1 तर इथे होईल 3. मग स्क्वेअर रूट काढून हायपोटिनियस इज इक्वल टू √3, म्हणजे या ठिकाणी या हायपोटिनियसची लेंथ किती होईल, √3. तर √3 या ठिकाणी येणार आहे. यासाठी आता आपण ऍक्टिव्हिटी शिकूया. बघा, द पॉइंट क्यू ऑन द नंबर लाईन शोन द नंबर. क्यू ही जी पॉइंट क्यू जो दिलेला आहे संख्यरेषेवरती, तो ऑन द नंबर लाईन शो द नंबर, तो कोणत्या प्रकारची संख्या दाखवतोय, तर इथं √2 ही संख्या तो दाखवतोय. त्यानंतर अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉइंट क्यू. तर क्यू पासून आपण एक परपेंडिक्युलर इथं काढलेला आहे, जसं की आपण इथं अगोदर राईट अँगलच्या साह्याने काढला होता. पॉइंट आर इज युनिट डिस्टन्स फ्रॉम क्यू ऑन द नंबर लाईन. तर पॉइंट आरला युनिट डिस्टन्स म्हणजे 0 ते 1 यांच्यामधलं जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर क्यू पासून आर पॉइंट आपण घेतलेला आहे. नंतर राईट अँगल ट्रायंगल ओ आर क्यू इज ऑब्टेंडेड बाय ड्रॉइंग सेगमेंट ओ आर. तर या ठिकाणी ओ आर जोडल्यामुळं आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण ओ आर क्यू इथं मिळतोय. त्यानंतर लेंथ ओ क्यू, ओ आणि क्यू यांच्यातली लेंथ ही √2 आहे. या दोन पॉइंट्समधली या सेगमेंटची लेंथ √2 आहे आणि ही परपेंडिक्युलरची लेंथ 1 आहे. मग इथं काय होईल, हा जो ट्रायंगल तयार झाला तो या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम आता मी दाखवल्या पद्धतीनं वापरणार आहोत. पायथागोरस थेरम जर वापरला तर इथं हायपोटिनियस ओ आर, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. तर ओ क्यू ची जी लेंथ आहे ना ती √2 आहे. √2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, √2 स्क्वेअर केला तर 2 आणि 1 मग या दोन्हींचा स्क्वेअर, स्क्वेअरची सम केली या दोन संख्यांची तर 3. मग क्यू आर ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू 3 होतं. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट काढल्यास लेंथ ओ आर इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, √3.
या पद्धतीने आपण रूट टू या संख्येचा उपयोग करून रूट थ्री ही संख्या या ठिकाणी नंबर लाईनवर दाखवलेली आहे. ड्रॉ एन आर्क विथ सेंटर ओ. ओ सेंटर घेऊन आता ओ आर एवढी रेडियस घ्यायची आणि एक आर्क आपल्याला काढायचा आहे. मार्क द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन अँड आर्क ॲज अ सी. आता हा जो आर्क आपण काढला तो आणि ही लाईन यांचा इंटरसेक्शन पॉइंटला आपण नाव देऊ सी. पॉइंट सी शोज द नंबर रूट थ्री. तर हा सी जो पॉइंट आहे हा रूट थ्री ही नंबर नंबर लाईनवर दाखवणार आहे. यानंतर मित्रांनो पहा, शो द रूट फाईव्ह ऑन द नंबर लाईन. तर या ठिकाणी रूट फाईव्हला सुद्धा आपण रूट टू रूट थ्री यांचा उपयोग करून दाखवू शकतो किंवा डायरेक्ट पण दाखवू शकतो. इथं मी तुम्हाला रूट फाईव्ह सेपरेट काढून दाखवतो. रोलर आपण घेऊया, कंपास आणि राईट अँगल. ओके, याला थोडं आपण कमी करून घेऊ आणि लगेच याला फिरून घेऊया. हा तर या ठिकाणी बघा, आता रूट फाईव्हला दाखवताना मित्रांनो आपल्याला काय करायचंय, इथं झिरो पासून आपण एक लाईन अगोदर काढून घेऊया. त्यानंतर इथं थोडंसं डिस्टन्स जास्त ठेवतो म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. इथं शून्याखाली आपण संख्या घेतली शून्य, त्यानंतर शून्यापासून 3 सेंटीमीटर अंतरावर एक ही संख्या घेतली, मग इथून 3 सेंटीमीटर अंतरावर 2 ही संख्या घेतली, इथून 3 सेंटीमीटर अंतरावर 3 ही संख्या घेतली, इथून 3 सेंटीमीटर अंतरावर 4 घेतलेली आहे. एवढ्याच संख्या आपल्याला गरजेच्या आहेत, बाकीच्या संख्या नाही जरी घेतल्या तरी चालतील. आता तर मित्रांनो आपल्याला रूट फाईव्ह ही संख्या नंबर लाईनवर दाखवायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आता हे दोन संख्यांमधलं जे अंतर आहे आपण किती घेतलंय 3 सेंटीमीटर, तर याला आपण युनिट डिस्टन्स म्हणजे एकक अंतर म्हणतो. तर लक्षात घ्या, इथं रूट फाईव्ह जी आहे, पायथागोरस थेरम जर यूज केला, काटकोन त्रिकोण असा जर असेल, अशा प्रकारचा राईट अँगल ट्रायंगल तुम्ही जर घेतला की ज्यामध्ये बेस जो आहे, बेस म्हणजे पाया, हा आपण 2 घेऊ आणि हाईट जी आहे 1 युनिट घेऊ. हे 2 युनिट डिस्टन्स म्हणजे इथून आता परपेंडिक्युलर टाकायचं आहे 3 सेंटीमीटर म्हणजे 1 युनिट एवढं होईल ते. आणि मग इथं काय होईल, हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे कर्णवर्ग बरोबर मग 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. तर 2 चा स्क्वेअर किती येतो, 4 आणि 1 चा 1, तर किती झाले 5. मग हायपोटेनियस इज इक्वल टू रूट फाईव्ह, किती येईल रूट फाईव्ह. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला इथं आता काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन करताना इथं 2 जवळ आपल्याला हा प्रोटेक्टर ठेवायचा आहे. आणि या प्रत्येक दोन संख्यांमध्ये आपण 3 सेंटीमीटरचं डिस्टन्स ठेवलंय, म्हणून या इथून आता 3 सेंटीमीटरचा परपेंडिक्युलर आपल्याला काढायचा आहे. परपेंडिक्युलर म्हणजे शिरोलंब, की जो खालच्या लाईनला 90 डिग्रीमध्ये 90 अंशाच्या कोणामध्ये छेदेल. त्यानंतर काय करूया, या प्रोटेक्टरला आपण बाजूला घेऊन इथं आपण याला जोडून घेणार आहोत. हाँ, याला शून्यासोबत जोडायचं आपल्याला.
बा त्यापुढे काय आता इथं हा त्रिकोण जोडल्यानंतर हा राईट अँगल आपण बाजूला घेऊ, त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे कंपॉस, कंपॉसचं टोक तुम्हाला ओ पॉइंटवर ठेवायचं आहे आणि इथून या कंपॉसला इथपर्यंत असं वाढवायचं आहे. अजून थोडंसं आणि नंतर इथून आता एक आर्क आपल्याला घ्यायचा आहे. हा जो आर्क आहे हा नंबर लाईनला ज्या ठिकाणी छेदणार आहे त्या ठिकाणी आपल्याला संख्या मिळेल √5. तर इथं आपण एखादा पॉईंट घेऊन टाकू, जसं की समजा पॉईंट पी, पी पॉईंट हा √5 ही नंबर लाईनवर दाखवणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढे दाखवायचे √7 ही नंबर लाईनवर, तर हीच नंबर लाईन आपण उपयोगात आणून √7 ला दाखवूया. तर इथून जर मित्रांनो आपण काय केलं, पी पासून पुन्हा परपेंडिक्युलर जर आपण इथं घेतला म्हणजे शिरोलंब काढला, तर त्यानंतर पुढची जी संख्या आपल्याला नंबर लाईनवर मिळेल ती √5 च्या पुढची म्हणजे √6 मिळेल आणि त्यानंतर मिळणार आहे √7. इथं बघा पी वर आपल्याला हा काटकोन ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला 3 सेंटीमीटरचा परत एक परपेंडिक्युलर सेगमेंट काढायचा आहे 3 सेंटीमीटर. इथं जी मित्रांनो इथं आपण आता याला जोडून जर असा आर्क काढला तर आपल्याला ठीक लगेच जोडून घेऊ आपण. √7 च्या अगोदर आपल्याला √6 मिळणार आहे आणि त्यानंतर आपण √7 काढू शकतो. इथं बघा काटकोनाला बाजूला घेऊ आणि कंपॉसचं टोक ओ पॉइंटवर ठेवायचं आहे आणि यातली जी रेडियस आहे त्रिज्या आहे ती आपल्याला कंपॉस असा फिरून घेऊया आणि कंपॉसचं टोक आणि कंपॉसची पेन्सिल यांच्यातलं जे अंतर आहे त्याला आपण रेडियस म्हणतो आणि ती रेडियस आपल्याला घ्यायची आहे इथला पॉइंट आणि हा 0 यांच्यामधलं जे अंतर आहे तेवढी रेडियस आपल्याला ठेवायची आहे. बरं, त्यानंतर आता काय करायचं आपल्याला,
बघा आपण हाँ ब्लँक घेऊया आता इथून आपल्याला असा आर्क काढायचा आहे. हा आर्क म्हणजे हा कंस जिथे छेदणार आहे इथं संख्या असेल रूट सिक्स. इथं कोणती संख्या येईल रूट सिक्स आणि त्यानंतर रूट सेवन आता आपल्याला इथून पुढे काढायचे आहे. तर त्यासाठी आपण काय करणार पुन्हा कंपासचं टोक नाही हा जो काटकोन आहे हा काटकोन आपण इथं ठेवूया व्यवस्थित अशा प्रकारे आणि इथून परत 3 सेंटीमीटर चा परपेंडिक्युलर सेगमेंट म्हणजे शिरोलंब आपल्याला काढायचा. 3 सेंटीमीटरचा शिरोलंब आपण घेऊया. तो घेतल्यानंतर त्याचं टोक आणि इथं जो ओरिजिन पॉइंट म्हणजे आरंभ बिंदू आहे यांच्यातलं शून्य ज्या बिंदू जवळ आहे तो आणि हा या या रेषाखंडाचं टोक एकमेकांना जोडल्यास आपल्याला राईट अँगल ट्रायंगल पुन्हा मिळणार आहे. यांना आता आपल्याला जोडायचं या दोन्हींना जोडल्यास हा जो त्रिकोण मिळाला याचा जो हायपोटेनियस म्हणजे कर्ण आहे त्या कर्णाची लांबी असेल कर्णित 7 रूट 7. तर आता इथं आपल्याला रेडियस वाढवून घ्यायचे आणि इथून आपण आर्क काढणार आहोत. हा आर्क या नंबर लाईनला ज्या ठिकाणी छेदेल त्या ठिकाणी संख्या असेल रूट 7. तर पहा मित्रांनो या ठिकाणी ही जी संख्या आहे ही पी पॉइंट दर्शवते ती संख्या रूट 5 आहे. त्यानंतर इथं क्यू पॉइंट दर्शवतो ती संख्या रूट 6 आणि इथं घेऊ आपण आर पॉइंट. आर पॉइंट लिहायला जागा नाही खाली टाकतो मी इथं. तर या ठिकाणी असेल रूट 7 ही संख्या नंबर लाईनवरती. तर या पद्धतीनं मित्रांनो आपण कोणत्याही परिमेय संख्येला संख्या रेषेवर दाखवू शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.